आणि पुढे एक महत्त्वाची बातमी आहे. अकोल्यामध्ये कोट्यवधींचं खत सिमेंट भिजलंय. शिवणी रेल्वे स्थानकातली ही घटना आहे. शिवणी रेल्वे स्थानकामध्ये लाईट आणि शेडचा अभाव आहे आणि बाजारात खतांचा तुटवडा असताना अशा प्रकारे खतांची नासाडी झाली आहे. बातमी अकोल्यात आहे. अकोल्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाला अनेक भागामध्ये, त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. त्यात शिवणी रेल्वे स्थानकावर खत आणि सिमेंटच्या कोट्यवधी रुपयांचे हजारो पोत्यांचं पावसात भिजून मोठं नुकसान झालं. ही दृश्य पहा. एक्सक्लुसिव्ह दृश्य झी 24 तासकडे आहेत. अशा प्रकारे कोट्यवधींचं हे खत होतं आणि त्याची आता नासाडी झाली आहे पावसामुळे. केवळ रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे आणि अव्यवस्थापनामुळे हा सगळा गोंधळ झाला आहे. हे खत वाया गेलेलं आहे. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या MRDC व्यापाऱ्याचा हा सगळा माल होता आणि रेल्वे स्थानकावर कुठल्याही प्रकारची शेडची व्यवस्था नाही आहे, लाईटची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे. तरी देखील पोती अशीच ठेवली होती आणि पोती सिमेंटची पावसामध्ये भिजत होती. अशा प्रकारे कोट्यवधींचं सगळं खत आणि सिमेंटची पोती, हे सगळं माल वाया गेलेलं आहे. आधीच खरं तर खतांची टंचाई राज्यभर आहे. खरीपाचा हंगाम आता तोंडावर आलेला आहे आणि अशावेळी खतांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.